नमस्कार मित्रांनो, मी तुम्ही सगळ्यांचा लाडका औरंगाबाद अथर्व आणि आज आपण भेटत आहोत एका एक चांगलं कारण भेटलं आहे म्हणजे मला व्हिडिओ करण्यासाठी, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ते कारण असं आहे की माझ्या आई वडिलांनी मला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून एक सरप्राईज दिलं आहे. तर अजून मी ओपन नाही केलेलं आहे, तर हे आपण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अनबॉक्सिंग करणार आहे मी तुमच्यासोबत ह्याची. तर नक्की तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे जे प्रॉडक्ट आहे ते अमेझॉनवरून मागवलेलं आहे, त्याच्यावरती सेफ्टी पण डिटेल्स दिलेले आहेत जेणेकरून येताना आपलं कुठे ट्रान्सपोर्टेशनमध्ये डॅमेज होऊ नये आपलं जे कंटेंट आहे. सो मी आता खूप एक्साइटेड आहे की काय आहे याच्यामध्ये. बिलवर मी पाहिलं नाही, मी डायरेक्ट बिल तुम्हाला दाखवले. ओ वा, तुम्ही पाहत आहात आता याच्यामध्ये आहे झूकच ब्लूटूथ स्पीकर, एअरबॅग्स. सो आता फायनली आपण मेन कंटेंट काढून घेऊ बाहेर आणि बाजू ठेवूया सगळं. तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही कोणती गोष्ट मागवत असाल ऑनलाईन, तर पहिले आपण जेव्हा ओपन करतो तेव्हा आपल्याला चेक करायला हवं की त्याचं जे हे सील असतं, हे सील तर ते फुटलेलं असू नये, म्हणजे त्याने करून ते अनसील नसू नये, म्हणजे ते प्रॉडक्ट ओरिजिनल आहे हे आपल्याला त्या सीलवरून समजतं. तर माझं सील तर पॅक आहे. तर आपण आता ओपन करू ह्याला. तर आपलं मेन कंटेंट आणि त्याच्या ह्या सगळ्या ॲक्सेसरीज असतील. आता मी तुम्हाला मेन कंटेंट आपण बाजूला ठेवूया, ह्याच्यातल्या ॲक्सेसरी बाजूला ठेवूया, मी तुम्हाला बॉक्सवरची जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो, हे आहे झूक कंपनीचं न्यू प्रॉडक्ट, आत्ता लॉन्च झालेलं आहे. ते आहे मीन मशीन मिनी, म्हणजेच M3 5N ब्लूटूथ स्पीकर. तर याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिन सपोर्ट भेटतो, ब्लूटूथ पण भेटतो, अल्ट्रा पोर्टेबल आहे हे, USB प्लेयर आहे ह्याला, USB प्लेयर ड्राईव्ह, FM रेडिओ आहे ह्याच्यात आणि TF कार्ड आणि मेन मतलब म्हणजेच ब्लूटूथ. तर ह्याचं जे आउटपुट आहे ते खूप छान आहे आणि बॅटरी तुम्ही बघू शकता इथे 1500 mAh बॅटरी आहे, लिथियम रिचार्जेबल बॅटरी. तर इकडे तुम्ही पाहत असाल तर ह्याचे सगळे सगळी माहिती दिलेली आहे, म्हणजे ह्याचे स्पेसिफिकेशन्स. तर इथे आपण जेव्हा चेक करतो तेव्हा आपल्याला इथे प्राईस दिसत आहे 1999. तर आपल्याला आता बॉक्समध्ये भेटणार आहे आपलं एक झूक रॉकरचं M3 ब्लूटूथ स्पीकर, त्यानंतर 3.5 mm ऑक्स केबल, नंतर म्युझिक USB म्हणजेच आपलं चार्जिंग केबल, नंतर यूजर गाईड आणि सर्टिफिकेट ऑफ ऑथॉरिटी, म्हणजेच एक प्रकारे त्याचं वॉरंटी कार्ड असणार आहे. तर बॉक्सच्या लुकवरून तर आपल्याला वाटतं की स्पीकर खूप छान आहे. तर इकडे त्याचे परत त्याचे काहीतरी काही फीचर्स दिलेले आहेत तुम्हाला, नंतर बॉक्स वगैरे तर खूप छान आहे. तर आपण आता मेन कंटेंट आहे त्याच्याकडे परत येऊया. तर आपलं मेन कंटेंट आता आपण पाहत आहोत. पॅकिंग पण खूप छान आहे याची, तर बघू शकता तुम्ही मेन कंटेंट आपला. खूप छान डिझाईन आहे याच्यावरची, न्यू लुक सादर केलेला आहे झूक कंपनीने आपल्या समोर. हे जस्ट झूक कंपनीने लॉन्च केलेलं प्रॉडक्ट आहे त्यांचं, त्याचं नाव असं आहे झूक मीन मशीन मेने आणि त्याला शॉर्टकटमध्ये आता सगळ्यांनी नाव दिलेलं आहे M3. तर आता त्याच्या ॲक्सेसरीजकडे येऊया आपण. जेव्हा आपण बॉक्समध्ये उघडतो तेव्हा आपल्याला ॲक्सेसरीजमध्ये भेटतं एक यूजर गाईड झू कंपनीकडूनचं, शॉर्ट यूजर गाईड येते. नंतर आपल्याला भेटतं एक वॉरंटी कार्ड, त्याच्यावरती आपल्याला एक वर्षाची वॉरंटी भेटते. नेक्स्ट म्हणल्यावर एक ऑक्स केबल जसं की तुम्ही पाहत आहात आणि त्याच्याहून अजून काय म्हणलं तर चार्जिंग केबल ह्याला चार्ज करण्यासाठी लागते. तर आता आपण ह्याच्या बिल्ड क्वालिटीकडे जाऊया. तर ह्याची बिल्ड क्वालिटी जी आहे ती खूप छान आहे,
एक नवीन डिझाईन केलेली आहे त्यांनी झुक यांनी. झुकचे जर तुम्ही अजून प्रॉडक्ट्स सर्चिंग केलं तर त्यामध्ये तुम्हाला मीन मशीन हा एक त्याच्याहून मोठा जो प्रॉडक्ट आहे याचा सिनियर असल्यासारखा जो, तर तो त्याची त्याचा साऊंड पण मोठा आहे, ती साईज पण मोठी आहे आणि साऊंड क्वालिटी आता बेस्ट असणार आहे त्याच्यावर. तर काही गोष्टी याच्यामध्ये नवीन आहेत, तर आपण एक शॉर्ट रिव्ह्यू घेतल्यासारखं आपण याला ऑन करून बघूया आणि बघून घ्या तुम्हाला कसा आहे याचं साऊंड वगैरे. तर मित्रांनो, जेव्हा आपण याच्या नीट लक्ष देतो तर आपल्याला इथे हे सगळे ह्याचे स्विच बटन्स आहेत, तर इथे सॉन्ग चेंज करायचे बटन्स आहेत, हे पॉजचं आणि हे पॉज करायचं, हे मोड चेंज करायचं आहे. इथे USB ड्राईव्ह भेटतो आपल्याला, तिथे USB लावण्यासाठी, पेनड्राईव्ह लावण्यासाठी, इथे मेमरी कार्ड TF कार्ड टाकण्यासाठी, इथे आपला हा लाईट आहे, नेव्हिगेशन लाईट म्हणजे आपल्याला समजू शकतं जेव्हा स्पीकर चालू आहे तेव्हा, हे ऑक्स केबलसाठी आणि हे आपलं चार्जिंगसाठी. या साईडला जे बघता आहात तुम्ही इकडे सब वूफर आहे, ती एक डिझायनिंग ग्रिल असल्यासारखी आहे पण आतमध्ये सब वूफर्स आहेत छोटे. आणि या साईडला आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला एक मोठं स्पीकर भेटतं. तर चला आपण ऑन करूया याला, मला कंट्रोल नाही होत आता. जेव्हा तुम्ही ऑन करता तेव्हा एकदम असा रोबोटिक साऊंड येतो तुम्हाला आतमधून, युअर झुक रॉकर इज रेडी टू पेअर. तर आता आपण आपल्या झेनपॅडशी आपण याला कनेक्ट करणार आहोत. तर आता मी माझं ब्ल्यूटूथ ऑन करतोय. जेव्हा ब्ल्यूटूथ ऑन करतो आपण तर झेबी रॉकर M3 म्हणून आपल्याला एक ऑप्शन भेटतंय, तर त्याला आपण पेअर करणार आहोत. तर पेअर करतोय आपण. The wireless device has connected successfully. आता त्यांनी परत एकदा रोबोटिक साऊंड दिले आहे. वायरलेस डिवाइस इज कनेक्टेड सक्सेसफुली. आता साऊंड टेस्ट. आता मित्रांनो, आपण पहिले एक स्मॉल साऊंड वर तुम्हाला मी साऊंड प्ले करून दाखवतो. आता हा साऊंड असेल 20%. आता थोडा वाढूया आपण. आता आपण स्पीकरचाही आवाज वाढूया. हा कमी झालेला आहे आवाज, आता स्पीकरचा आपण फुल करणार आहोत. फुल करतो आपण फुल आवाज करणार आहोत. मित्रांनो, आता इथे सबवर्स असल्यामुळे इथे हात ठेवतोय तर मला एकदम असं दणा जोरात आवाज असा फील होतोय, खूप असा हाताला झटके लागल्यासारखे होत आहेत. तर आपण साऊंड पाहिलेलाच आहे किती मोठा आहे त्याचा. तर एक प्रकार तुम्ही आता पाहिलेलंच आहे की साऊंडची क्वालिटी पण त्याची. आता आपण यानंतर थोडेसे याचं एक क्लोजर लुक्स घेऊया आपण याचे आणि त्यानंतर आपण परत कंटिन्यू करूया आणि मी याबद्दल थोडीशी अजून चांगली माहिती तुम्हाला देतो. मित्रांनो, आपण पाहिलेलेच आहे या स्पीकरचे सगळे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स. आता एक महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ह्या स्पीकरची बॅटरी बॅकअप जर विचारात घ्याल तुम्ही, त्याची बॅटरी बॅकअप खूप छान आहे. तर जेव्हा फुल साऊंडमध्ये तुम्हाला याचं बॅटरी बॅकअप भेटतं 6 तासाचं आणि जर 50-60% साऊंड असेल, व्हॉल्यूम असेल,
तुम्हाला याचं बॅटरी बॅकअप भेटतं 12 तासाचं, 12 तब्बल 10 ते 12 तासाचं भेटतं. बॅटरीच्या बाबतीत हे स्पीकर एकदम छान आहे आणि आवाज तर खूपच छान आहे. जर तुम्ही झुकचं जर तुम्हाला मेन मशीन मोठंवालं माहीत असेल याचा फर्स्ट व्हर्जन, तर त्याच्या पटीनं आवाजात आणि पैशामध्ये हे खूप चांगलं स्पीकर आहे. आणि तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अमेझॉनची. मी अमेझॉनवरून मागवलं होतं हे, तर म्हणजे मला अमेझॉनवरून हे भेटलेलं आहे, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता तिथे जाऊन. आणि जर तुम्हाला अशा व्हिडिओज अजून हव्या असतील तर नक्की या व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा. आणि अशाच गोष्टी टेक कोणाला जर अशा गोष्टी घ्यायच्या असतील तर नक्की हे व्हिडिओ शेअर करा. आणि नेहमीसारखं थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ फ्रेंड्स. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. ऐकूया एकदा आता. TF card mode. I can follow.